डोंबिवलीएमआयडीसी मध्ये पुन्हा आगडोंब. फेज 2 मधील इंडो अमाइन्स कंपनीला आग. कंपनी बाहेरील लावलेली वाहन सुद्धा आगीमध्ये जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. मराठा समाजाचा छळ करणार असलात तर जिरवल्याशिवाय राहणार नाही. जरांगेंची टीका. सरकारने विषय न सोडवल्यास सलाईन काढून टाकण्याचाही इशारा. तर जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं फडणवीसांचं आवाहन. चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शपथविधीला मोदी, एकनाथ शिंदेंची उपस्थिती, 21 आमदारांसह पवन कल्याणही सरकारमध्ये. आरएसएसशी संबंधित असलेल्या नियतकालिकातून भाजपला घरचा आहेर. लोकसभेचा निकाल अति आत्मविश्वासी भाजप नेत्यांना वास्तवाची जाणीव करून देणारा असल्याचीही टीका. महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील मध्यान्न भोजनामध्ये 15 नवीन पदार्थ, तृणधान्य, कडधान्यासह गोड पदार्थांचाही समावेश. चालू शैक्षणिक वर्षापासून नवा मेन्यू लागू होणार. कॉलेजमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश घेता येणार. प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यास UGC परवानगी. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून UGC निर्णय. आणि मुंबई आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. आजही मुसळधार पावसाची शक्यता. पावसाच्या सरींनी शेतकरी सुखावला. Thank you.